नमस्कार, मी शगुफ्ता शेख, स्वागत करते तुमचं पोलीस नामामध्ये. शिवप्रताप दिन कार्यक्रमात मुस्लिम व ख्रिश्चन धर्माच्या भावना दुखावल्या जातील, तसेच धार्मिक श्रद्धांचा अपमान करून दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याच्या हेतूने चिथावणीखोर भाषण केल्याप्रकरणी खडक पोलिसांनी समस्त हिंदू आघाडी संघटनेचे कार्याध्यक्ष मिलिंद एकबोटे यांच्यासह 6 जणांवर गुन्हा दाखल केलाय. मोहनराव शेठे, दीपक बाबूलाल नागपुरे, कालीचरण महाराज, कॅप्टन दिगेंद्र कुमार आणि नंदकिशोर रमाकांत एकबोटे अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावं आहेत. शुक्रवार पेठेतील नातूबाग मैदान येथे समस्त हिंदू आघाडी संघटनेतर्फे शिवप्रताप दिन अर्थात अफजल खान वधाचा आनंदोत्सव या कार्यक्रमाचे 19 डिसेंबर रोजी सायंकाळी आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात एकबोटे यांनी चिथावणीखोर भाषण केल्याचं फिर्यादीत म्हटलंय. समस्त हिंदू आघाडीच्या वतीने दरवर्षी प्रतापगडावर शिवप्रताप दिन साजरा केला जातो, पण गेल्या काही वर्षांपासून तेथे हा उत्सव साजरा करण्यास पोलिसांनी बंदी घातली आहे. या प्रकरणात यापूर्वी सातारा पोलिसांनी मिलिंद एकबोटे यांच्यावर गुन्हे दाखल केलेत. यंदा हा कार्यक्रम पुण्यात आयोजित केला होता. यावेळी भाषण करताना मिलिंद एकबोटे यांनी मुस्लिम व ख्रिश्चन धर्माच्या भावना दुखावल्या जातील असं वक्तव्य केलं. धार्मिक श्रद्धांचा अपमान करून धार्मिक भावनांवर अत्याचार करण्याच्या उद्देशाने व बुद्धी पुरस्कृत व दृष्ट उद्देशाने हावभाव करून चिथावणीखोर भाषण केलं. सूत्रसंचालन करणारे नंदकिशोर एकबोटे यांनी त्यांच्या भाषणाचा त्यांच्या बोलण्यात पुन्हा थोडक्यात उल्लेख करून तेथे जमलेल्या लोकांमध्ये जातीय तेढ निर्माण करण्यासाठी प्रोत्साहन दिलं, म्हणून गुन्हा दाखल करण्यात आलाय. या घटनेच्या क्लिपची पडताळणी करून त्यानंतर पोलिसांनी मंगळवारी रात्री गुन्हा दाखल केलाय.